फोन करत आला होता की ह्यांच्यात मित्र परिवारांनी केला होता ह्याच्यावर तरी चौकशी लागली पाहिजे, त्याची मी SIT किंवा CID चौकशीची मागणी करीन किंवा मला विश्वास नाही कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणारा उद्धव ठाकरे कुटुंब ह्याला उडवण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी कोणाकडे वेळ नाही तर मला विश्वासच नाही. याच विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले की ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसैनिकांची होती अशी आम्ही ऐकली. आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या काळ सरकार की जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल. म्हणून मुळात तो फोन खरंच आला होता की ह्यांच्यात मित्र परिवारांनी केला होता ह्याच्यावर तरी चौकशी लागली पाहिजे, त्याची मी SIT किंवा CID चौकशीची मागणी करीन किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणारा उद्धव ठाकरे कुटुंब ह्याला उडवण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी कोणाकडे वेळ नाही तर मला विश्वासच नाही. राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते. मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो होतो. फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणतायत तेव्हा फडणवीस गोधडीत रांगत होते. अरे राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होत तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोधडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उतरत होता. हो काय नाही त्यांनी सांगावं, नाही तर भांडुपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी. म्हणून राम मंदिराचं आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं, पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम राऊतचा काही संबंध तेव्हा होता का? त्यांनी पुरावा सकट माझ्यावर बसाव, उगाच कोण मिळाल्यामुळे माझं बसू नये. सर मिलिंद देवरांच्या एक्झिटनंतर काँग्रेसमध्ये जो मेन चेहरा होता प्रमुख चेहरा होता तो कमी झालेला आहे. सचिन पायलट वगळता काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाचे कोणच नाही आहे असं, आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय का? काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही. काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठं करणं हा त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे दुसरा कुठल्याच तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी पळकुट्याने शिवसेनेचं राम मंदिराबाबत योगदान काय असा प्रश्न विचारणं ही संघनीती आहे असं फडणवीसांवर आरोप करतात. संजय राजाराम राऊतला सांगेन की तुझा आणि राम मंदिर आंदोलनाच्या संघर्षामध्ये तुझा पुराव्याचा एक फोटो दे. ही स्पर्धा किंवा बैठ मी ह्या संजय राजाराम राऊतवर लावेल. त्यांनी एक फोटो द्यावा आम्हाला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळालं, फडणवीस साहेब आणि हे सगळे जण तेव्हा मैदानात होते. हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम राऊत, सामन्यामध्ये पगारी नोकर होता. हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो? राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात ह्याची लिहिलेले लेख मी त्या दिवशी माझ्या ट्विटरवर टाकलेले आहेत. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा कधी सन्मानच केला नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल बोलू नये. राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्या संदर्भात उद्या 4 वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि 6 कायदे पंडित यांनी खुली चर्चा ठेवलेली आहे. असं आहे ना, उद्या डोम सभागृहामध्ये डोम कावळ्याचा उद्या कॉमेडी सर्कस आहे. जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगानाच करून काय उपयोग? तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे. आता शेवड्यासारखं रडत बसून उद्या फायदा नाही. म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे, महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे.